एरवी संत वाहणाऱ्या कृष्णामाईचा काठ सध्या हादरलाय. पाहूया कृष्णेकाठी सध्या कुणाची दहशत आहे. संत वाहणाऱ्या कृष्णामाईचा कृष्णा काठ सध्या हादरलाय. त्याचं कारण आहे या नदीत मगरींनी ठोकलेला मुक्का. शुक्रवारी संध्याकाळी नदीच्या काठावर बसलेल्या 14 वर्षांच्या सागर डंकला मगरीनं ओढून नेलं. कर्नाटकात राहणारा सागर सुट्टीत मामाकडे आला होता. त्याचा मृतदेह शोधायला तब्बल 42 तास लागले. शेवटी ब्रह्मनाळ तुंग गावाच्या हद्दीतल्या नदीपात्रात त्याचा मृतदेह सापडला. ब्रह्मनाळपासून 1 किलोमीटर अंतरावरती डिग्रजच्या बाजूला कृष्णा नदीच्या पात्रामध्ये आढळून आलेला आहे. कंबरेच्या खाली त्यांचा कोणताही भाग आता अवशेष शिल्लक नसून यामध्ये आम्ही पहिल्यांदा आभार मानतो ते गावातील सर्व तरुण मंडळांचं, कारण वनखातं असून नसल्यासारखं होतं. कारण वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी कट्ट्यावर बसण्याच्या शिवाय दुसरी कुठलीही भूमिका केली नाही. त्या कुटुंबाला त्रास होऊ नये यासाठी त्याचा सोपस्कर पंचनामा तात्काळ करून शासकीय मदत जी असेल ती तात्काळ त्यांच्या खात्यावरती वर करून या वनखात्याच्या निष्क्रियपणामुळं ह्या सागरचा बळी गेलेला आहे. त्यामुळं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या वनखात्यावर दाखल करण्यात यावा. गेल्या 4-5 वर्षात मगरीच्या हल्ल्यात सांगलीतल्या 4-5 जणांचा बळी गेलाय तर 9 ग्रामस्थ जखमी झालेत. भिलवडीपासून अगदी सांगली शहरापर्यंत मगरींचा वावर वाढलाय. या परिसरात वाळू माफियांनी वाळू उपसा केला, त्यामुळे मगरींच्या वास्तव्याची ठिकाणं उद्ध्वस्त झाली आणि या मगरी नदीकाठी येऊ लागल्या. आता त्या ग्रामस्थांवर हल्ले करतायत. सांगली आणि हरिपूरजवळ जास्त मगरी आहेत. विविध नाल्यातला जैविक कचरा कृष्णा नदीत मिसळतो, त्यामुळे मगरींची खाण्याची चांगली सोय या नदीत होते. वारंवार होणारे मगरींचे हल्ले थांबवण्यासाठी वनविभागाकडून ठोस प्रयत्न होणं गरजेचं आहे. मात्र वनविभाग ढिंब आहे. नदीकाठी जाळी लावली जाईल एवढंच जुजबी उत्तर मिळत आहे. प्रत्येक वेळा मी पत्र दिलेलं आहे. पत्र देऊन सुद्धा जुजबी असं आम्हाला बोलवलं, मीटिंग घेतल्या, इथं जाळी लावूया तिथं जाळी लावूया, आरपार मगरी खाली यायचा बंदोबस्त करूया, ह्याच्या पलीकडं काहीही केलेलं नाही. त्यांनी नुसतं उडवाउडवी उत्तरं दिलेली आहेत, ह्याच्या पलीकडं ते काही करू शकलेत. इन कॅमेरा जर त्यांनी मला सांगितलं की बाहेर जाऊन की तुम्ही मगरीला गोळा घाला, आम्ही केस नोंदवतो. मगरींनी हल्ले केले की वनविभाग जाग होतं, पण ठोस उपाययोजना होत नाहीत. सध्या कृष्णाकाठ मगरींच्या वावरामुळे पूर्णपणे भयभीत झाला आहे. मध्यंतरी कृष्णा नदी पात्रात बेसुमार असा वाळू उपसा झाला आणि या वाळू उपसामुळेच मगरींची ठिकाणं ही उद्ध्वस्त झाली. त्यामुळेच या मगरी नदीकाठ दिसू लागल्या आहेत. अनेक जणांच्यावर हल्ले झालेले आहेत. या मगरींचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. व्हिडिओ इम्रासोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.